बात करें मदद के लिए देने करना पड़े उसके ऊपर दिल्लीश्वर यांनी देखील आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं. जिस तरह सामना ने लिखा है अगले मदद को लेके क्या कहना चाहिए? देखिए आप सबको मालूम है और पूरे देश को पता है कि महाराष्ट्र के लगभग 11 डिस्ट्रिक्ट में जिस तरह से जल जलाव आया है वो बहुत ही गहरा संकट है. लाखों लोग बेघर हुए, जान माल का नुकसान हुआ है, फैमिली की फैमिली उध्वस्त हो गई है, बहुत से लोगों की जो जान चली गई है उसके ना आगे रहा ना कोई पीछे रहा. फिर एक बार उनका जिंदगी को संवारना है तो महाराष्ट्र सरकार तो पूरी कोशिश करेगी, लेकिन केंद्र सरकार को भी ज़्यादा से ज़्यादा मदद महाराष्ट्र को करनी पड़ेगी. और दूसरी बात, मुंबई जैसे शहरों में जो बड़े बड़े धनिक लोग हैं जो हमेशा देश में कुछ भी संकट आता है तो आगे आकर मदद करते हैं, लेकिन अपने महाराष्ट्र पे संकट आ रहा है आया है तो ये सभी लोगों ने अब ज़्यादा ध्यान महाराष्ट्र के ऊपर देना चाहिए. माड़ हो, चिपळूण हो, सातारा हो, कोल्हापुर हो, सांगली हो, जहाँ जहाँ गांव से गांव उध्वस्त हुए हैं वो गांव को फिर एक बार हमको खड़ा करना पड़ेगा. सरकार तो अपनी तरफ से पूरी कोशिश करेगी. कल मुख्यमंत्री साहब चिपळूण गए थे, उससे पहले माड़ गए थे, आज शायद सातारा सांगली में जा रहे हैं और कहा है कि कोई भी हम कसर नहीं छोड़ेंगे मदद करने में. ना कानून आ जाएगा ना नियम आ जाएगा, हर व्यक्ति को मदद मिलेगी और फिर बार उनकी नई जिंदगी दी जाएगी, ये मुख्यमंत्री साहब ने कहा है. लेकिन हम सबकी जिम्मेदारी बनती है, जिसने इस महाराष्ट्र को, महाराष्ट्र ने जिसको उसको दिया है, कुछ बनाया है, वो सबकी जिम्मेदारी दिलदारी दिखाने की. सर मराठीमध्ये केंद्राकडून सुद्धा मदतीची अपेक्षा आहे हे पहा की केंद्राकडून आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र किती गंभीर संकट कोसळलेलं आहे. गावाच्या गावं वाहून गेले, उद्ध्वस्त झाले, डोंगराखाली गेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत, शेकडो जीव प्राणास मुकलेले आहेत, लाखो लोक बेघर झाले आहेत, त्यांचं घरदार संसार गाव को फिर एक बार हमको खड़ा करना पड़ेगा. सरकार तो अपनी तरफ से पूरी कोशिश करेगी. कल मुख्यमंत्री साहब चिपळूण गए थे, उससे पहले माड़ गए थे, आज शायद सातारा सांगली में जा रहे हैं और कहा है कि कोई भी हम कसर नहीं छोड़ेंगे मदद करने में. ना कानून आ जाएगा ना नियम आ जाएगा, हर व्यक्ति को मदद मिलेगी और फिर बार उनकी नई जिंदगी दी जाएगी, ये मुख्यमंत्री साहब ने कहा है. लेकिन हम सबकी जिम्मेदारी बनती है, जिसने इस महाराष्ट्र को, महाराष्ट्र ने जिसको उसको दिया है, कुछ बनाया है, वो सबकी जिम्मेदारी दिलदारी दिखाने की. सर मराठीमध्ये केंद्राकडून सुद्धा मदतीची अपेक्षा आहे हे पहा की केंद्राकडून आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र किती गंभीर संकट कोसळलेलं आहे. गावाच्या गावं वाहून गेले, उद्ध्वस्त झाले, डोंगराखाली गेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत, शेकडो जीव प्राणास मुकलेले आहेत, लाखो लोक बेघर झाले आहेत, त्यांचं घरदार संसार मुलं बाळं या सगळ्यांवरती मोठं संकट आहे. अशा वेळेला इथे सहस्त्र हातानं मदत होणं गरजेचं आहे. सहस्त्र हातानं राज्य सरकार तर करेल का, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड चिपळूण आज पश्चिम महाराष्ट्रात जाऊ शकतात, ते करतील, त्याने सांगितलं आम्ही करू, घरोबी करू, सगळं उभं करू, पण माणसांचे जीव परत येणार नाही, त्यांना नवीन उभारी देणं गरजेचं. अशा वेळेला महाराष्ट्र सरकारबरोबर केंद्रानंही हात पुढे केला पाहिजे. आता ते करत आहेत, चांगली मदत करत आहेत, पण याशिवाय या मुंबईनं या महाराष्ट्रानं अनेकांना धनिक केलेलं आहे, श्रीमंत केलेलं आहे, जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये अनेक लोक आले आहेत मुंबईमुळे, त्यांनीसुद्धा आपल्या मनाची दिलदारी यावेळेला दाखवायला. सर भास्कर जाधव ज्या प्रकारे कालची आपण वर्तून पाहिली, तुम्ही म्हणताय की भास्कर जाधव बोलतील, पण शिवसेना कसं बघते या सगळ्याला? नाही मला पाहावं लागेल, कारण मी काय तो संपूर्ण प्रकार का पाहिलेला नाही आहे.
कारण तो चिपळूणला घडलं ते वृत्तपत्रामध्ये वाचलं, त्या संदर्भात स्वतः भास्कर जाधव बोलतील मला असं वाटतं. पण या परिस्थितीमध्ये प्रत्येकानं संयम ठेवला पाहिजे. पूरग्रस्तांच्या वेदना आणि आक्रोश आम्ही समजू शकतो, किंबहुना आमच्या इतकं तर कोणीच समजू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री तिकडे चिखल पाणी याची पर्वा न करता जाऊन त्यांचं ऐकतायत, यापुढे ऐकू. मुख्यमंत्री ऐकत होते मात्र त्यामध्ये नाही. ठीक आहे ना, पाहू पाहू. चला, थँक्यू.